वेलकम बैक टू द चैनल कशा आहात तुम्ही सगळे। तर आता आहे सकाळची वेळ आणि मी इथे सोलती आहे मटारच्या शेंगा आणि सध्या ताजे मटार भेटत आहेत मार्केटमध्ये। तर अशा शेंगा आणून ठेवल्या भरपूर दिवस फ्रीजमध्ये राहतात, ताजे मटार लागतातच काही वेगळे। तर आता मी इथे घर आवरून घेते कारण उद्या येणार आहेत आमच्याकडे पाहुणे, त्याच्यामुळे सगळ्या रूम हळूहळू क्लीन करते। इथे बेडशीट नवीन आणलं होतं ते बेडशीट टाकते, पण ना सिंगल बेडशीट आहे तरी एकच पिलो कवर आली, मला एकच टाकावी लागली। आणि बेडशीटचा कलर मस्त आहे, डीमार्टमधनं आणलं होतं पण पॉलिस्टरचं एवढंच एक ड्रॉ। एक एक रूम आवरून घेते आणि पिलो कवर एकच आली, त्याच्यामुळे मी चेंज करू शकले नाही, सिंगल बेडशीट होतं त्याच्यामुळे एक पिलो कवर आली। तिकडे सगळी शिवायची खेळणी आहेत आणि ही रूम ही सगळी आणि सगळी पॅक होतीये। तर मी बनवणार आहे आलू मटार, त्याच्यासाठी मी एक कांदा कट करून घेतला, एक टोमॅटो कट करून घेतला, थोडंसं लसूण पाकळ्या, थोडंसं अद्रक, हे मिक्सरमधनं याची प्युरी बनवायची। इकडे वाटाणे शेंगा मी जे सोलल्या होत्या त्या 2-3 मिनिट गरम पाण्यात असं उकळून घेणार आहे, जास्त उकळायची गरज नाही कारण त्यात फ्रेश आहेत। इकडे एक बटाटा साल काढून कट करून घेतलं आहे। तर आता तेल ठेवते तापण्यासाठी आणि तेल तापल्यानंतर जे मी बटाट्याचे फोडी बनवले होते त्या फोडी थोड्याशा अशा फ्राय करून घेणार आहे त्याच्यात, म्हणजे जेणेकरून थोडंसं एक 40-50% कुक होतील इतपत। तर त्या काढून घेतल्यानंतर आता त्याच तेलात एक तमालपत्र, 2 लवंग टाकतीये, थोडीशी जिरे टाकतीये आणि भाजी तयार करायला घेतीये। तर थोडं लाल तिखट चवीनुसार घेते, तर मी इथे घरचंच लाल तिखट वापरले। त्याच्यात थोडीशी धनेपूट टाकली आहे, तुम्ही हवं असेल तर थोडीशी हळद पण इथे टाकू शकता। आणि त्यानंतर जे प्युरी बनवून घेतली होती मिक्सरमधनं ती टाकायची, मिक्स करायची 2-3 मिनिट। कांदा छान कुक होईपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवर हे शिजू द्यायचं 1-5 मिनिट। सगळीच कामं बॅक टू बॅक चालली आहेत, आजचा पूर्ण दिवस माझा कामातच जाणार आहे बहुतेक। कारण काय झालं, जे जे वरती मला डेली यूजमध्ये लागतं आणि ते संपत आले ते सगळं सामान काढून ठेवायचा विचार आहे। तर आत्ता मूग डाळ काढली, त्यानंतर थोडीशी चहापत्ती संपत आली ती पण काढली आणि पाहुणे आल्यानंतर म्हणजे कामातच वेळ जातो आणि मग हे म्हणजे आयतं असेल समोर दिसत असेल तर आपण घेऊन पटकन करू शकतो, आणि जर हे डब्यात असेल एखाद्या तर शोधा काढा करा खूप वेळ जातो। त्याच्यामुळे सगळं असं समोर जे जे मला रोजचं लागतं ते मी असं बरण्यात भरून ठेवती आहे आणि मग ते इझिली घेता येतं। तांदूळ झालं, डाळ झालं आणि पोहे वगैरे ते समोरच्या डब्यात असतात, त्याच्यामुळे त्याचं काही एवढं टेन्शन नाही। तर इथे मी 5 मिनिटानंतर झाकण काढून छान ग्रेव्ही परतून घेतली, मस्त परतली पण होती। त्यानंतर त्याच्यात 1 चमचा फ्रेश क्रीम टाकली, म्हणजे दुधावरची साय टाकली। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दही पण टाकू शकता, दही टाकलं तरी चालेल पण माझ्याकडे फ्रेश क्रीम छान होती त्याच्यामुळे ती टाकली। आणि इकडे आता कुकर लावून घेते, म्हणजे भात लावते, पीठ मळते आणि एकीकडे स्वयंपाक पण चालू आहे। स्वयंपाक करता करता घरातली क्लिनिंग पण सुरू आहे आणि 2 मिनिट झाकण ठेवलं होतं, आता झाकण आणि मस्त याला तेल सुटलंय आणि तुम्ही बघू शकता कलरही खूप छान आलाय। तर आता ह्या स्टेजला हे बॉईल केलेले वाटाणे हे पण आपण यात टाकून घेऊया। आणि हे छान आपल्याला मिक्स करायचंय आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी बघा भाजीला कितपत ठेवायची आहे, मला तर अगदी म्हणजे असं घट्टसर ठेवायचं आहे थोडंसं, म्हणून मी एवढंच पाणी ठेवणार आहे। आता याच्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे थोडे आपण 1 वाटाणे 2-3 मिनिटच ठेवले होते, सो आता परत आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 5-7 मिनिट छान मिडियम गॅसवर उकळी काढणार आहोत। आता माझं पीठ पण मळून झालं, मस्त कलर आलाय भाजीला बघू शकता आणि वाटाणे पण छान मस्त शिजलेत। तर आता आपले बटाटे ते टाकूया, बटाटा उशिरा का टाकला कारण ते आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे, थोडंसं किंचित कमी शिजवायचं म्हणजे ते खाताना असं कडक कडक थोडंसं राहील, असं जास्त शिजवलं तर ते एकदम लूज आणि लगेच तुकडे होतात, त्याच्यामुळे कमी शिजवायचे। आता भाजीवरती मी 1-5 मिनिट झाकण ठेवणार आहे आणि बटाटा शिजण्याची वाट बघणार आहे, तोपर्यंत माझी दुसरी रूम क्लीन करायला घे। भाजी होती तोपर्यंत हा सगळा पसारा राडा आवरून घेते। आता आपली भाजी बघूया, मस्त उकळती आहे आणि छान त्याला कलर आलाय। आणि मी थोडंसं पाणी वाढवलं होतं कारण नंतर बटाटा थोडं कुक व्हायचं होतं, तर बटाटा मी दाबलं तर मस्त शिजली आपली भाजी आणि आपली भाजी रेडी झाली। वरून थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे,
भाजीला तुम्ही थोडीशी कसुरी मेथी आणि गरम मसाला टाकला तर भाजी अजून टेस्ट मध्ये मस्त होईल। अशा प्रकारे मस्त भाजीला कलर आलाय आणि किती छान दिसते। तर भाजी झाली आहे, झाकण ठेवती। फ्रेंड्स वेलकम बॅक टू द चॅनल, कशा आहात तुम्ही सगळे। तर सकाळपासून मी तुम्हाला आत्ताशी बोलते, 5:30 वाजलेत आणि आत्ताशी माझं सगळं काम आवरलंय। डोळ्यांचे शाक व्हायला लागले, जळजळ व्हायला लागले, धूळ जाऊन आणि धुळीनं परत एकदा सर्दी व्हायला सुरुवात झाली। इतकी भयानक धूळ होती आणि सगळं सगळं क्लीन केलं। कोण उद्या पाहुणे येणार आहेत घरी, तर विचार केला सगळं घर स्वच्छ असलं पाहिजे। आणि तसंही गावावरनं आल्यापासून डीप क्लिनिंग काय करते म्हणते दरवेळी, आणि परत असं होतंय मी जाते तर सगळं राहून जाते। तर ह्यावेळेस सगळं सगळं क्लीन झालं आणि सकाळपासून सगळं क्लीन करत होती। आणि त्यानं आता सर्दी होईल बहुतेक, डोळ्यांचे आग व्हायली, जळजळ व्हायली, धुळीनं होतं ना। तर तेच आत्ताशी जरा फ्री झाली आहे, चला संध्याकाळचा चहा वगैरे करायचा आहे। आणि विचार केला जरा तुम्हाला पण एकदा बोलून घ्यावं। उद्या प्रियंका ताई ते खूप तुम्हाला दोन तीन वेळा सांगितलं मी येणार आहेत, तर ते उद्या फायनली येत आहेत। आणि का येत आहेत का नाही ते तुम्हाला हळूहळू पुढे कळेलच। त्यांचं एक छोटंसं इथे काम आहे, त्यासाठी येणार आहेत, पण थोडे दिवस राहणार आहेत। तर बघू काय होतं आहे काय नाही। शंभू पण येणार आहे, शिवाय तर खूप एक्सायटेड आहे। तर त्याची सगळी खेळणी व्यवस्थित करून ठेवली आहे उद्या दोघांना धिंगाना मस्ती करायला। शिवायची बाईक आणली रिपेअर करून, जराशी वायरिंगमध्ये काहीतरी झालं होतं तर ती जिथून घेतली तिथून नीट करून आणली। आणि आत्ताच फरशी वगैरे क्लीन झाले, निवांत बसली, आता थोडा चहा वगैरे घेऊया आणि परत संध्याकाळची तयारी। तर दिसायला सगळंच क्लीन दिसतं पण राडा काढल्यावर कळतं की घरात किती पसार आहे आणि किती धूळ आहे, किती घाण आहे। तर करायचं म्हणलं तर खूप निघतं आणि नाही करायचं म्हणलं ना तर नाही केलं तरी चालतं। तर असंच असतं आपलं, काय माहिती का, एकदा काढलं ना सामान तरी एवढं भयानक राडा निघतो की बस। चला तर आता बोलता बोलता चहा करूया आणि चहा घेऊया। तर सगळं क्लीन केलं, सगळं पुसलं, रॅक पुसले, फरशा पुसल्या, सगळं साफ केलंय। आणि इतकं काम आहे सध्या मागे आणि थोडं पण वेळ नाही आहे निवांत। चला तर मग बिझी लाईफ मीच निवडली आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, पण मी एन्जॉय करते, मला आवडते। आणि तुम्ही सगळे छान रिस्पॉन्स देता, तुम्हालाही माझं डेली रुटीन बघायला आवडते, तर व्लॉग बनवायलाही मजा येते। तर चला उद्यापासून तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटेल। थोडेसे पाहुणे घरी येणार आहेत लगभग असणार आहे आणि पप्पांते जाऊन 2-3 दिवस झाले। तर तसंही आम्हाला खूप बोर होत होतं, किंवा तो 1-1.5 वर्ष झाले ना असं एकटं राहायची सवयच राहिली नाही मला। शिवायला तर दुपारी पण घेऊनच गेले आणि स्वयंपाकात पण ना इतकं करायचं आणि ते किती करावं काय करावं हेच लक्षात येईना। खूप गोंधळ उडाला या थोड्या दिवसात। आणि आधी असं होतं सगळ्यांचं करायचं म्हणलं ना अरे इतकं सगळं करायचं कसं होईल कसं नाही, आणि आता इतकं करायचं म्हणलं टेन्शन यायला लागलं, कारण किती जरी केलं ना तरी ते थोडं तरी शिल्लक राहतेस। तर चला काय बोलत बसली तुमच्याशी, तर बघूया थोडंसं सामान वगैरे पण आणायचंय। आणि संजय आज लवकर आले तर विचार केला चला जाऊया, थोडस काय बोलतात ना एक्स्ट्रा किचनचं सामान वगैरे किंवा गेस्ट येणार आहेत म्हणून असं काय काय आणायचंय। तर गेलो तर बाहेर पण जाणार आहेत, तर गेलो तर तुम्हालाही ऑब्व्हियसली नेणारच। तर करते पहिल्यांदा चहा, बनवली कॉफी आणि संजयसाठी बनवलंय चहा। आणि शिवायला पण चहा देणार आहे, भरपूर सारा अद्रक टाकलंय कारण त्याला खूप जास्त सर्दी झाली आहे। बर चाललोय फुल्ली पाकून चाललो शिवाय मी, कारण परवा इतकी तसे थंडी वाजली होती आणि उशीर झाला आहे खूपच। मग जाऊया जी काय काम आहे ती करून येऊया। काय बघतोय सुरे चला चला जा ना काढ चला आता चला सोना सोना बस तिथं जा। वेज क्रिप्सी छान आहे ना, असं काय म्हणजे
शॉपिंग पण डन झाली, आता चाललोय घराकडे जायला। तर कसा वाटला आजचा माझा डेली रुटीन व्लॉग कमेंट करून सांगा, कारण आज तुम्हाला सगळं कामकामच दिसत असेल। तर जे आहे ते मी दाखवले आणि उद्या पाहुणे येणार म्हटल्यावर ऑब्व्हियसली आज सगळी साफसफाई करणं मस्त होतं। सगळं आता आवरून झाले, मस्त आता घरी यायचं, आराम करायचा आणि उद्या सगळे येणार। तर उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका। आजच्यासाठी बाय बाय।